प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सावन आंध्र प्रदेश आणि केरळच्या 2 दिवसांच्या भोवणीवर असतात. आंध्र प्रदेशातल्या नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम अप्रत्यक्ष कर आणि घोळी वगदांच्या नव्या कॅम्पसाचे त्यांनी उक्तवण केलं आहे. आणि भारतीय महसूल सेवेच्या 74 आणि 75 गटातल्या प्रशिक्षण अधिकारी तसेच भूतानच्या रॉयल सिव्हिल सर्व्हिसेस प्रशिक्षण अधिकाऱ्याबरोबर त्यांनी संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सावन आंध्र प्रदेश आणि केरळच्या 2 दिवसांच्या भोवणीवर असतात. आपल्या भोवणीची सुरुवात अनंतपूर जिल्ह्यातल्या वीरभद्र स्वामी देवळात त्यांनी भेट देऊन केली. थंय पूजा अर्चना आणि भजन कार्यावळीत त्यांनी वाटो घेतला. आंध्र प्रदेश भोवणे उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केरळच्या कोची वाठाराक भेट दितले. ह्या वेळार महाराजा महाविद्यालय खेळा मैदान ते सरकारी अतिथीघर मेरेन तांचो रोड शो आयोजित केला. ह्या विशीं भाजपाच्या कार्यकर्त्यांमदीं उमेदीचे वातावरण आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज मेघालयाच्या तुरा हांगच्या बालझेक विमानतळाचेर आपमजत गटाच्या वांगड्यां कडेन संवाद सांगलो. तशेंच तांणी तुराच्या प्रशासन संकुलाचो बुन्यादी फातर बसयलो. 2047 मेरेन देशांत विकसीत राष्ट्र जावपाची दृश्टी साकार करपा खातीर सामाजिक अर्थीक राजकीय आणि अध्यात्मीक वेळार बायलांचे सशक्तीकरण गरजेचे आसा असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी ह्या वेळार सांगले. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा पूजनाच्या विधीक आयज सावन सुरवात झाल्या. 21 जानेवारी मेरेन ह्यो विधी चलतल्यो. 22 जानेवारीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हजेरेंत प्राणप्रतिष्ठा सुवाळ्याक सुरवात जातली. पुराय सप्तकभर शार आणि खेड्यांनी पोंट्यो पेटोवन दीप प्रज्वलन सांस्कृतीक परिसंवाद भजन रात्र कलशयात्रा अशा अध्यात्मीक उत्सवांक आयज सावन सुरवात जाता. पणजे स्मार्ट सिटीच्या कामाविशीचो नियाळ बसका आयज परवरे सचिवालयात झाली. ह्या बसकेक गोंयचे मुखेल सचिव पुनीत कुमार गोयल आणि महसूल मंत्री आणि पणजेचे आमदार बाबूश मोन्सेरात तशेंच हेर सरकारी अधिकारी हाजीर आशिल्ले. सरकार 48 हिमोफिलियाच्या दुयेंतींक फुकट उपचार दितले अशी घोषणा भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी आयज घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत केली. तशेंच गोंय वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलांत उपचार घेवपी SME चार दुयेंतींकय फुकट उपचार दितले अशें भलायकी मंत्र्यांनी सांगलें. उत्तर भारतांत शियांचे ल्हार चालूच आशिल्ल्यान दाट धुक्याची परिस्थिती पातळ्या. ताचो परिणाम रेल्वे आणि विमान येरादारीचेर जाला. भारतीय हवामान खात्यान दिल्ल्या माहिती प्रमाण ही परिस्थिती फुडले 5 दीस पंजाब हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश आणि बिहारात चालूच उरतली. पंजाब हरियाणा आणि दिल्लीच्या चडशा वाठारांनी उण्यात उणे तापमान 2 ते 5 अंश सेल्सियस इतले नोंद जाला. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोंय प्रभारी माणिकराव ठाकरे आणि लोकसभेचे गोंयच्यो दोनूय सुवाती काँग्रेसूच जिखून येतलो असो पूर्ण विश्वास आसा असे सांगले. गट काँग्रेस स्तराचेर कार्य चालू आसा आणि काँग्रेस पक्ष जनतेच्या हिता खातीर वावुरतलो असे ताणी मुखार सांगले. भारताचो टेनिस खेळगडो सुमित नागल हाणे ऑस्ट्रेलिया उक्ती टेनिस सर्तींत उत्कृश्ट सुरवात केल्या. सुमित नागलान आपल्या पहिल्या मॅचींत अलेक्झांडर बुबली हाका हरयलो. 139व्या मानांकनात आशिल्लो सुमित नागल हाणे भारतीय टेनिस खेळगडो रमेश कृष्णन हाजे उपरांत खंयच्याय क्रमवारीत आशिल्ल्या खेळगड्याक हरोवपी पयलो भारतीय थारला.